नमस्कार, मी भारत दत्तू। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। तळे हिप्परगा येथे युवकाचा खून, शिकलगार वस्तीतील घटना। लंपी स्किन मुळे सांगोल्यात 5 जनावरांचा मृत्यू, 61,000 जनावरांचे लसीकरण। पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू। ब्रह्मपुरी जवळ मोटरसायकल स्वारास ठोकरल्याने 1 जणाचा मृत्यू, मोटरसायकल स्वाराविरुद्ध गुन्हा केला दाखल। साहित्याच्या अमिषातून 5.5 लाखाची केली फसवणूक। कोरोना काळात घरी बसणारे दररोज सभा आक्रोश मेळावे घेतायत। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विरोधकावर टीका। आणि लोकशाही दिनातील अर्जावर तत्काळ निर्णय घ्यावा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर शहराजवळ असलेल्या सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील शीख शिकलगार वस्तीमध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका विवाहित युवकाचा आई पत्नी समोर बोक्सून खून करण्यात आला। साहेब, माझ्यासमोर माझ्या मुलाचा चौघांनी जबरीनं बोक्सून तसेच सुनेला डोक्याला गंभीर दुखापत केलेली आहे। मुलाच्या पोटात जंबियाने घपाघप वार करून मारे करून पळून गेल्याचा अर्थ टाहो मृत रवी सिंह यांच्या आईनं फोडला। रवी सिंह सिसपाल सिंग टाक, वय वर्ष 22 असे या युवकाचे नाव आहे। सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रवी सिंग टाक हा आपल्या घरात असताना संशयित आरोपी विजय सिंह, अजय सिंह, दीपक सिंह व चांदनी कौर हे आले आणि त्यांनी कोणतीही विचारपूस न करता रवी सिंग यास जंबियाने वार केले। जवळच असलेली पत्नी व आई हे भांडण सोडवण्यासाठी आले असताना पत्नीलाही त्यांनी गंभीर जखमी केलं। आईने मुलाला वाचवण्यासाठी टाहो फोडला, परंतु वेळ निघून गेलेली होती। उपचाराकरता शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करेपर्यंत वाटेतच रवी सिंग हा मरण पावला। त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ व नातेवाईक आहेत। शीख समाजाकडून असलेल्या धारदार शस्त्राने त्याच्या छातीवरती वार करून हा खून झालेला आहे। घटना घडल्यानंतर तात्काळ नातेवाईकांनी जखमी अवस्थेमध्ये रवी सिंग याला सिव्हिल मध्ये आणला असता डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती। मारेकरही त्यांच्याच वस्तीमधले रहिवासी असून त्यांचा मैताचा भाऊ ओळखतो। दरम्यान जगवीर सिंग टाक या मैताच्या भावाने अधिक माहिती दिली। ही घटना समजताच शासकीय रुग्णालयामध्ये शिकलगार समाजाने एकच गर्दी केली। आरोपींना अटक केल्यानंतर प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घोषित केला। सायंकाळपर्यंत जोडभावीपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याचं काम चालू होतं। जोडभावीपेठ पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा नातेवाईकांनी गर्दी केली होती। शिकलगार समाज हत्यारे शस्त्र बनवतो, परंतु त्यांनी कधीही एकमेकावरती असा वार केलेला नाही। ही पहिलीच घटना असल्याचं प्रत्यक्षदर्शी त्यांच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितलं। गेल्या 1 महिन्यापासून सांगोला तालुक्यातील अनेक भागात लंपी स्किन या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे। सांगोला तालुक्यात लंपी स्किन या आजाराने आतापर्यंत 5 जनावरांचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी असलम सय्यद यांनी दिलेली आहे। लंपी स्किन या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून युद्ध पातळीवरती उपाययोजना सुरू असल्याचं सांगितलेलं आहे। सांगोला तालुक्यात आतापर्यंत 41 जनावरांना लंपी स्किनची लागण झालेली आहे। त्यातील 8 जनावरे उपचारानंतर बरी झालेली आहेत। उर्वरित 28 जनावरांवरती उपचार सुरू आहेत। लागण झालेल्यापैकी 5 जनावरांचा लंपी स्किन या आजाराने आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केलेलं आहे। आतापर्यंत सांगोला तालुक्यामध्ये 62,300 लसी उपलब्ध झाल्या असून 61,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे। लंपी बाधित जनावरांचे विलगीकरण करण्यात येत आहे। यासाठी पशुसंवर्धन विभागाने 26 अधिकारी व 47 कर्मचारी कार्यरत आहेत। पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याने तालुका पशुसंवर्धन अधिकारी असलम सय्यद यांनी सांगितलेलं आहे। बाधित क्षेत्राच्या 5 किलोमीटर परिसरातील जनावरांची इतरस्थ ने आण करण्याकरता निर्बंध घालण्यात आलेले आहेत। बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिसरातील जनावरांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येत आहे। दामाजी कारखाना चौक येथे मंगळा ते सोलापूर रोडने ब्रह्मपुरी गावाकडे मोटर चालू करण्यास मोटरसायकल स्वार निघालेला शेतकरी धनंजय लक्ष्मण सरवळे वय वर्ष 40 याला पाठीमागून वेगाने येऊन दुसऱ्या मोटरसायकलने जोराची धडक दिली। या धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन मृत्यू कारणीभूत ठरल्या प्रकरणी
रामचंद्र लक्ष्मण खांडेकर राहणार हिवरगाव याच्यावरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेची हकीकत अशी की यातील मयत धनंजय सरवळे हा दिनांक 23 रोजी सकाळी 11 वाजता दामाजी कारखाना चौकातून ब्रह्मपुरेकडे भीमा नदीवरील मोटर चालू करण्यासाठी मोटरसायकल क्रमांक MH13 AT 4248 वरून जात असताना भैरवनाथ पेट्रोल पंपाच्या अलीकडे पाठीमागून एका महिलेस घेऊन येणारा MH13 BG 5119 चालक तथा आरोपी रामचंद्र खांडेकर यांनी भरधाव वेगाने येऊन जोराची धडक देऊन स्वतः जखमी होऊन धनंजय सरवळे यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन मोटरसायकलचे 3000 रुपयांचं नुकसान केल्याचं मयताचे वडील लक्ष्मण सरवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहे. जेएम अल्युमिनियम अँड ग्लास या दुकानाचे मालक जावीद शरीफ मुल्ला राहणार बसवेश्वर नगर मजरेवाडी व त्याचे मित्र अनवर शमीर शेख राहणार शिवगंगा नगर भाग 2 मजरेवाडी यांचा अल्युमिनियम खिडक्या पार्टीशन दरवाजे व काचा वसवण्याचा व्यवसाय आहे. त्यांना गणेश जगदाळे व करण बोथरा या दोघांनी 4,76,302 रुपयाला फसवलं. याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान जावेद मुल्ला यांच्या दुकानात एकदा गणेश जगदाळे राहणार वामन नगर जुळे सोलापूर आला होता. तो आता सोलापूर सोडून गेलेला आहे पण कारण बोथरा कोण आहे याची जावेद यांना माहिती देखील नाही. तरी पण गणेशवर विश्वास ठेवून त्याने करण बोथरा राहणार हंडेवाडी पुणे याच्या फोन पे वर एकदा 2,76,302 रुपये व दुसऱ्यांदा गुगल पे वर 2,00,000 रुपये पाठवून त्या दोघांनी ना माल ना पैसे परत केले. त्या दोघांनी फसवणूक केल्याने जावेद मुल्ला यांनी पोलीस ठाणे गाठलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर सुरुवात झालेली आहे. 2.5 वर्ष सत्तेत नसलेले आघाडी सरकारने भाजपाच्या कार्यकर्त्यावर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे. प्रशासकीय बदल्या गुन्हे दाखल होत असल्याने कार्यकर्ते दबावलेले आहेत. पालकमंत्री कामे करण्यासाठी सक्षम आहेत, कामे कशी करावीत हे कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडून शिकावं. दररोज अजित पवार जयंत पाटील नवीन घोषणा करत आहेत. कोरोना काळात घरी बसणारे आज दररोज सभा आणि आक्रोश मेळावे घेत आहेत अशी विरोधकावर जोरदार टीका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेता त्यांच्यावरती ही टीका केली. ते सांगोल्यात भाजपाच्या पदाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ते बोलत होते. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे सांगोल्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख केंद्र कार्यकर्त्याच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार रणजित सिंह निंबाळकर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान अवताडे धैर्यशील मोहिते पाटील शशिकांत चव्हाण भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार माजी सभापती संभाजी अल्दर बंडू केदार माजी पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर नवनाथ बाबर गजानन भाकरे जगदीश बाबर एन वाय भोसले शीतल लादे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा असे आवाहन केलं. दरम्यान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न अडीअडचणी जाणून घेत बैठकीतून अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत गावाच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या. तसेच लवकरच सांगोला तालुक्याची आढावा बैठक घेऊन प्रत्येक गावाचा गाव भेट दौरा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी तत्परतेनं न्याय मिळवण्यासाठी लोकशाही दिन आहे. लोकशाही दिनानिमित्त येणाऱ्या अर्जावरती तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित लोकशाही दिनात श्री शंभरकर बोलत होते. श्री शंभरकर यांनी सांगितलं की नागरिकांच्या समस्यांचं स्थानिक पातळीवरती निराकरण होत नसल्याचे जिल्हा स्तरावरती ते येतात. त्यांना शक्य तितक्या लवकरात लवकर न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक संबंधित विभागाने लोकशाही दिनातील अर्जावर 1 महिन्यात निर्णय घेणं अपेक्षित आहे. शशिकांत शिरगुरे या युवक शेतकऱ्याच्या बाबतीत जमीन वाटप खाते वाटप फोड 2 आठवड्यात निर्णय घ्यावा. अल्लाउद्दीन मुजावर यांच्याबाबत पंढरपूर अर्बन बँकेची सहानुभूती दाखवून कमीत कमी एकर कमी रक्कम भरून घ्यावी असे निर्देश दिलेले आहेत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासाठी. नमस्कार.